नमस्कार, पुष्पा टेस्टी बाइट्स मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा आवडता असा गाजरचा हलवा। गाजरचा हलवा बनवणं म्हणजे झंझट वाटते, तर किसा, शिजवा, आटवा, पण आज आपण शॉर्टकट असा कमी वेळेत बनणारा गाजरचा हलवा बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 1 किलो गाजर मी किसून घेतलेला आहे, बीट, छोटा बीट घेतलाय, घरी बनवलेला मावा, दूध, साखर, तूप, ड्रायफ्रूट्स, वेलची पूड। ड्रायफ्रूट्स तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता। आता आपण हलवा बनवायला घेऊया। मी कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये मी तूप टाकते। 1 वाटी तूप घेतलेला आहे, कारण गाजर पूर्ण आपल्याला त्यात कोट व्हायला पाहिजे म्हणून 1 वाटी तूप घ्या। त्याच्याने रंग छान येतो, तो छान परतला जातो। आता मी पीस टाकते। 1 किलो गाजर घेतला होता किसून, आता व्यवस्थित त्याला तुपात आपण परतून घेणार आहोत, त्यामुळे त्याचा रंग आणि टेस्ट छान राहतो। त्यात मी थोडा रंग चांगला येण्यासाठी बीट वापरणार आहे। मी थोडासा बीटचा किस घेतलेला आहे, याने रंग छान येईल, हलव्याला लाल रंग येईल। व्यवस्थित हा परतून मी एक शिट्टी करून घेणार आहे, जेणेकरून शिजवायचा वेळ आपला वाचून जातो। छोटा बीट किसून घेतलेला आहे, तूप व्यवस्थित कोट झालं पाहिजे, प्रत्येक म्हणजे किस पूर्ण त्या तुपात कोट झाला पाहिजे। गाजर छान परतले तुपामध्ये, यात मी आता शिजण्यासाठी म्हणून थोडं 1 वाटी दूध टाकते। दूध टाकून मी आता याची एक शिट्टी घेणार आहे। खूप कमी वेळात बनतो आणि खूप टेस्टी लागतो। असं आपण 1 तास 2 तास हलव्याला शिजवत असतो गाजरला। 1 किलो गाजरला आपल्याला 1.5 ते 2 लिटर दूध लागतं, त्याने तो छान खवा बनतो आणि तो शिजतो छान। पण कुकरमुळे तो पटकन शिजतो आणि खव्यामुळे दुधाचं काम खवा करून टाकतो आणि शिजायचं काम कुकर करतो, त्यामुळे कमी वेळ लागतो। तर आपले गाजरचा केस शिजलेला असेल, तो छान शिजलाय, रंग पण जसाच तसा आहे। आता आपण मावा आणि ड्रायफ्रूट परतून घेऊया। त्यासाठी मी तूप घेते आहे, 1 मोठा चमचा तूप घेते। त्यात तुम्हाला आवडतील तसे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकून घ्या। यात मी आता मावा व्यवस्थित परतून घेणार आहे। बिना साखरेचा आहे, घरी बनवलेला आहे, तुम्ही आवडीनुसार किती टाकू शकतात। दुधाऐवजी आपण मावा वापरतोय। माव्याने टेस्ट छान येतो। हा तुपात व्यवस्थित परतून घ्या। जर तुम्ही बाहेरून आणत असाल तर तो त्याला वेगळी स्मेल येते, तर त्यासाठी व्यवस्थित मावा भाजणे गरजेचे असते। माझ्याकडे हा ताजा मावा आहे म्हणून मी खूप नाही भाजणार। मावा परतून झालेला आहे, यात आपण आता शिजवलेला गाजरचा किस टाकून घेऊ। कुकरमध्ये शिजवून घेतल्यामुळे त्याचा रंग पण जसाच तसा आहे आणि छान शिजलेला आहे। आता व्यवस्थित मिक्स करूया। खूप टेस्टी असा हा हलवा होतो, जो आपण 2-3 तास शिजवत बसतो, तेवढी मेहनत किंवा वेळ आपल्याकडे नसतो। घाई असते, पाहुणे आलेले आहेत, पटकन हलवा बनवायचा आहे, तर खूप लवकर आणि छान असा बनणारा हलवा आहे। मावा किंवा साखर तुम्ही आवडीनुसार टाकू शकता। यात आपण आता साखर पण टाकून घेऊ। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घ्या। मी 1 वाटी घेतलेली आहे 1 किलोसाठी। तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही जास्ती साखर टाकू शकता। वेलची पावडर टाकणार आहे, जायफळ पण आहे,
आता ही साखर वितळून मावा व्यवस्थित मिक्स होईपर्यंत त्याला आपण परतून घेऊया। आपल्या आता तयार झालाय गाजरचा हलवा। साखर व्यवस्थित वितळलेली आहे, झटपट असा हलवा तयार आहे। रंग पण छान आला आहे, बघू शकता। रेडी आहे आपला झटपट असा गाजरचा हलवा। आता आपण तो सर्व करूया। तयार झालाय आपला झटपट असा गाजरचा हलवा। बनवा, खा आणि खुश रहा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।